हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी नंदावीरा खतकली, गडिंग्लज उपासना केंद्र। मी बापूंच्या उपासनेकडे कसे यायला लागले, म्हणजे माझी मुलगी त्यावेळी तिसरीला होती आणि तिच्या शाळेसमोर बापूंची उपासना सुरू असायची। तेव्हा ती अगदी लहान होती आणि बघायची आणि सारखं मला म्हणायची, मम्मी तुचल ग उपासनेला। मी असंच हूं हूं म्हणून टाळून द्यायची आणि एक दिवस माझी मुलगी ओढून नेलीच तिथं, मला सहज जाऊन बघूया तरी म्हणून मी उपासनेला जाऊन बघितले। तिथं सगळे दुपारची वेळ होती तेव्हा सेवा चालू होती आणि आमच्या गडिंग लस केंद्राच्या प्रमुख सेवकने देखील तिथे होत्या। मी सहज जाऊन बसले, त्यांच्याशी संवाद साधल्यावर मला खूप बरं वाटलं आणि त्यांनी सहज मला साईचरित्र परीक्षेला बसा म्हणून सांगितलं। मी पण हो म्हटले आणि साईचरित्र परीक्षेला बसले। त्याच्यानंतर ते साईचरित्र वाचतानाच एवढा आनंद होत होता की जीवन खरं काय आहे ते कळायला लागलं। त्याच्या आधी अध्यात्माचा गंधही नव्हता। लहानपणी आई फक्त शिवलीला अमृत वाचून दाखवायची, त्या गोष्टी ऐकायचं आणि झोपायचं एवढंच काय ते माहीत होतं। आणि साईचरित्रची परीक्षा दिलीनंतर हळूहळू उपासनेला जायला लागले आणि घरी मला उपासनेला यायला विरोध होता। माझे सासरे वगैरे त्यांना पटत नव्हतं आणि मिस्टरांनाही पटत नव्हतं त्यावेळी। मग मी हळूच न सांगता उपासनेला जायची, फिरायला जाते असं सांगून उपासनेला जायची। आणि दुसरी माझी मुलगी तेव्हा 2 वर्षांची होती, मोठी 6 7 वर्षाची होती आणि ती घरी आल्यावर बडबड करणार ते उपासनेत काय ऐकलेलं असते ते। मग हळूहळू सेवेला पण जायला लागले, सेवेत सहभागी होत होते। घरी विरोध होता, आजूबाजूचे लोक पण असंच काहीतरी म्हणायचे, कशाला जातीस। आणि मी जसं जायला लागले तसं सगळं आमच्या जीवनात खूप चांगला फरकच पडत गेला। माझी मुलगी जी मला उपासनेला नेली होती ती आज बी ई कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि ती 2018 साली 3र्या वर्षाला होती तेव्हा ती म्हणाली होती की बापूंनी मला घर बसल्या नोकरी दिली पाहिजे असं सहज गमतीनं म्हणायची ती। आणि त्याच्यानंतर 2019-20 ला तिचं बी ई कम्प्लीट झालं आणि त्यानंतर कोरोनाची महामारी आली आणि कोरोनाच्या काळात तर घरी बसूनच इंटरव्ह्यू द्यायला लागलं। त्यामुळे घरी बसून इंटरव्ह्यू दिली आणि बापूंनी तिला घरी बसल्या नोकरी आणून दिली आणि सहज निघालेलं बापूने खरं करून दाखवलं माझा बापू असाच आहे। आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे 2009 सालची गोष्ट आहे, माझे सासरे आजारी होते तेव्हा आणि तीन चार वर्ष झोपूनच होते, त्यामुळे सगळं लहान मुलांसारखं करायला लागायचं मला। आणि मिस्टर नोकरीला जायचे, दोन्ही मुली शाळेला जायच्या, मला खूप टेन्शन यायचं होतं। सारखं खॉटवरून असं खाली पडायचे आणि 5-5 मिनिटाला असं काय झालं तर काय, प्रचंड मानसिक तणाव होता माझ्यावर, कसं होईल काय होईल, एकदा रडायला सुद्धा यायचं आणि खाली पडले की उचल। त्यांचं वजन पण त्यावेळी खूप होतं आणि माझं वजन फक्त 40-42 किलो होतं, तर टेन्शनमुळं माझी पण तब्येत खालावलेली होती। आणि मी बापू म्हणत त्यांची सेवा करायची। फक्त काय, ते नंतर आधी विरोध करायचे माझे सासरे, ते मी पण उपासनेला येतो म्हणायचे तेव्हा, आणि त्यावेळी त्यांना चालता येत नव्हतं, हळूहळू चालायचे फक्त। आणि मग ते बापूंचं उपासना वगैरे लावून ठेव म्हणत होते, मग रामरक्षा वगैरे हळूहळू म्हणतच मी सेवा करायची त्यांना। मग सेवा करत असी आणि एक दिवस काय झालं, ते खाटवरून खाली पडले, पडताना एक हात त्यांचं खाली त्यांच्या शरीराखाली दबलं गेलं आणि खाट खाली पडल्यावर मला उचलता येईना, सारखं तसं पडतच होते। पण त्या दिवशी तर समोरच्या मी 3-4 लोकांना बोलवले, 4-4 लोकांनी उचलून त्यांना उचलता आलं नाही। समोर आमच्या समोर एक दुकान आहे, त्याच्यात 2-3 कामगार होते, ते आले, ते रोज 100 किलोचे 1-1 पोतं उचलायचे, तरी पण त्यांना उचलता आलं नाही, ते तसंच सोडून गेले आमच्या सासऱ्यांना। मला खूप रडायला यायला लागलं, शेवटी मी बापू करून असं हात लावून उचलले आणि सहज मला उचलता आलं आणि अलगद त्यांना मी खाटवर आणून बसवले आणि नंतर पाणी वगैरे देऊन व्यवस्थित झोपवले। जे लोक रोज 100 किलो वजन उचलतात त्या 3-4 लोकांना माझ्या सासऱ्यांना उचलता आलं नाही, मी फक्त बापूंचं नाव घेऊन त्यांना उचलून आणून बसवले खाटवर। हा खूप मोठा अनुभव आहे, तेव्हा मला खूप आनंद झालेला होता। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।